नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव रवींद्र बागे सर। मी केलपुंद हायस्कूल डहाणू येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळाचे 3 समान भाग कसे करायचे आणि वर्तुळामध्ये त्रिकोण कसा काढायचा हे 2 प्रश्न बघितले होते। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण नियमित पंचकोन कसा काढायचा हे आपल्याला बघायचं आहे। पंचकोन काढण्यासाठी आपल्याला त्यांनी एका पंचकोनाच्या बाजूचं माप दिलेलं आहे। पंचकोन म्हणजे ज्या आकृतीला 5 बाजू आणि 5 कोण आहेत अशी आकृती, त्यासाठी आपल्याला त्यांनी काय दिलं, एका बाजूचं माप। बाजूचं माप मी काढून घेतो, ते आहे 4 सेमी। 4 सेमी लांबीची एक दिलेली बाजू मी काढून घेतलेली आहे। त्याला नाव देऊया आपण ए बी। आता ही बाजू जी आहे ती आपल्याला दुभागायची आहे। बाजू दुभागणे, रेषा दुभागणे आपण शिकलेलो आहोत। जे आपल्याकडे अंतर असेल त्या अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन्ही बिंदूवरून रेषेच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूंना एकमेकांना छेदणारे कंस आपल्याला काढायचे आहेत। ते दोन्ही कंस मिळाल्यानंतर दोन्ही कंसाचे छेदन बिंदू एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत। जोडल्यानंतर ती रेषा ए बी रेषेला ज्या ठिकाणी छेदेल त्याला नाव द्यायचं आहे ओ। या ओ बिंदूमधून आपल्याला एक अर्धवर्तुळ काढायचं आहे। ओ ए या ओ बी दोन्ही अंतर सारखंच आहे, तेव्हा ओ ए अंतराने मी ओ बिंदूतून ए बी रेषेच्या वरच्या बाजूला अर्धवर्तुळ काढलेलं आहे। अर्धवर्तुळ दुभाजन रेषेला ज्या ठिकाणी छेदेल त्याला मी नंबरिंग करतो 4। आता आपल्याला ए बी बाजूच्या मापाने ए बिंदूवरून किंवा बी बिंदूवरून एक कंस करायचा आहे। ए बिंदूवरून किंवा बी बिंदूवरून आपण कुठल्याही बिंदूवरून कंस करू शकतो। हा कंस आपल्याला ए बिंदूवरून केल्यानंतर ए बी अंतराने दुभाजन रेषेपर्यंत हा कंस आपल्याला काढायचा आहे। दुभाजन रेषेला ज्या ठिकाणी हा कंस छेदेल त्याला नाव द्यायचं आहे 6। आता आपल्याला 4 आणि 6 हे 2 बिंदू मिळालेले आहेत। 4 आणि 6 जिथे आपल्या मोजपट्टीवरती 4 आणि 6 मध्ये जसा 5 नंबरचा बिंदू आहे तो 5 नंबरचा बिंदू या दोघांच्या बरोबर मध्ये मला मिळवायचा असेल तर मला 4 आणि 6 हे अंतर असणारी रेषा, 4 नंबरचा बिंदू 6 नंबरचा बिंदू याच्यामध्ये 5 नंबर आहे तो मला मिळवायचा असेल तर 4 आणि 6 ही जी रेषा आहे आपल्याला ती रेषा आपल्याला दुभागावी लागेल। दुभागल्यानंतर काय होईल, 4 आणि 6 मध्यबिंदू आपल्याला मिळेल। मध्यबिंदू मिळाल्यानंतर बरोबर त्याला आपण 5 नंबरचं नाव द्यायचं आहे। ती 4 आणि 6 नंबरची रेषा मी दुभागून घेतलेली आहे आणि मध्यबिंदूला मी 5 नंबरचा क्रमांक दिलेला आहे। हा 5 नंबरचा क्रमांक आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे। पंचकोन काढायचा असल्याने 5 नंबरचा बिंदू हा आपल्यासाठी
अतिशय महत्त्वाचा आहे। आता आपल्याला एक 5 नंबरच्या केंद्रबिंदूतून 5 ए या 5 बी या मापाने एक वर्तुळ काढायचं आहे। 5 नंबरच्या बिंदूतून 5 ए या 5 बी हे दोन्ही अंतर सारखं असल्याने त्या बिंदूतून आपल्याला एक अर्धवर्तुळ काढायचं आहे, सॉरी एक पूर्ण वर्तुळ काढायचं आहे। त्या 5 नंबरचा केंद्रबिंदूतून मी एक वर्तुळ काढलेलं आहे। हे वर्तुळ काढल्यानंतर आपल्याला जी पंचकोनाची बाजू दिलेली आहे त्या पंचकोनाच्या बाजूने म्हणजे ए बी मापाने आपल्याला वर्तुळाचे भाग करायचे आहेत। ते अशा प्रकारे आपले 5 भाग होतील बरोबर, तेव्हा याला ए बी सी डी ई अशा प्रकारचे आपल्याला नावं द्यायची आहेत। आणि नंतर ए बिंदूला जोडून घ्यायचा आहे, बी बिंदू सी बिंदूला जोडून घ्यायचा आहे आणि सी बिंदू डी बिंदूला जोडून घ्यायचा आहे आणि नंतर परत डी बिंदू हा ए बिंदूला जोडून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला पंचकोन काढता येईल। 4 सेमी बाजूचा ए बी बाजू ही आपली 4 सेमी आपण घेतली होती, त्या ए बी बी सी सी डी डी ई आणि ई ए ह्या 5 बाजू समान असल्याने नियमित म्हणजे सारख्या बाजू असलेला पंचकोन कसा काढायचा हे आपण इथे शिकलेलो आहोत। ह्याच्यानंतरचा प्रश्न ह्याच आधारावरती आहे, तो आहे सप्तकोन। 4 सेमी बाजू असलेला आपल्याला सप्तकोन काढायचा आहे। तीच पद्धत आपल्याला इथे सुद्धा वापरायची आहे। प्रथम आपण 4 सेमी लांबीची बाजू काढून घेऊया, ए बी 4 सेमी, ती बाजू आपल्याला पहिल्या प्रश्नाप्रमाणेच इथे सुद्धा दुभागून घ्यायची आहे। दुभागण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे, त्या पद्धतीचा वापर करून ही रेषा आपल्याला दुभागायची आहे। दुभागल्यानंतर छेदनबिंदू जोडून घ्यायचे आहेत। छेदनबिंदू आपल्याला आपण जोडल्यानंतर मध्यबिंदूला नाव देऊया आपण ओ। आता नंतरची स्टेप काय आपली, ओ ए या ओ बी या अंतराने यांनी या त्रिज्येने आपल्याला काय करायचं आहे, एक अर्धवर्तुळ काढायचं आहे ए बी रेषेच्या वरच्या बाजूला। आणि अर्धवर्तुळ दुभाजन रेषेला ज्या ठिकाणी छेदेल त्याला नाव द्यायचं आहे 4 नंबर। प्रत्येक वेळेला ह्या पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे। नंतर ए बी मापाने म्हणजेच 4 सेमी अंतराने ए बिंदूवरून ए बी अंतराने मध्यरेषेपर्यंत एक कंस करायचा आहे। तो कंस मध्यरेषेला ज्या ठिकाणी छेदेल त्याला नाव द्यायचं आहे 6। 4 आणि 6 मध्ये 5 नंबरचा बिंदू असल्याने 4 आणि 6 हे अंतर आपल्याला दुभागून घ्यायचं आहे। दुभागण्याची पद्धत आता आपल्याला माहिती आहे। चार आणि 6 हे अंतर मी दुभागल्यानंतर दोघांचे छेदनबिंदू मी एकमेकांना जोडून घेतो आणि जोडल्यानंतर ती रेषा ज्या ठिकाणी छेदेल त्याला नाव देतो 5 नंबर।
आता पंचकोन जेव्हा काढायचा होता आपल्याला तेव्हा 5a अंतराने वर्तुळ काढलेलं, आता सप्तकोन असल्याने हे 4 आणि 5, 5 आणि 6 अंतर सारखं आहे. त्याचप्रमाणे 7 नंबरचं अंतर सुद्धा सारख्या मापाचं असेल, म्हणून 6 हा नंबरच्या बिंदूवरून आपण 4 आणि 5 किंवा 6, 5 अंतराने म्हणजे सारख्या अंतरानेच वरती मध्य रेषेला छेदायचं आहे आणि छेदन बिंदूला नंबर द्यायचा आहे 7. आता आपल्याला सप्तकोन काढायचा असल्याने 7a हे अंतर कंपॉसमध्ये घेऊन किंवा ही त्रिज्या कंपॉसमध्ये घेऊन त्या त्रिज्येने आपल्याला काय काढायचं आहे, एक वर्तुळ काढायचं आहे. तेव्हा मी कंपॉसमध्ये 7a हे अंतर घेतो, त्या अंतराने मी एक 7 नंबरचा केंद्रबिंदू घेऊन एक वर्तुळ काढलेला आहे. वर्तुळ काढल्यानंतर आपल्याकडे जे बाजूचं माप दिलेलं आहे त्या बाजूच्या मापाने AB मापाने A बिंदूतून किंवा B बिंदूतून वर्तुळाला छेदत जायचं आहे, वर्तुळाच्या परिघाला छेदायचं आहे. अशा प्रकारे छेदल्यानंतर त्याला आपल्याला नावं द्यायची आहेत, AB CDE F G असे नावं दिल्यानंतर हे बिंदू एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. ए बिंदू मी जी बिंदूला जोडलेला आहे, जी बिंदू मी एफ ला जोडून घेतो, एफ बिंदू ई ला जोडून घेतो, ई बिंदू डी ला जोडून घेतो, डी हा सी ला जोडून घेतो आणि सी हा बी ला जोडून घेतो. अशा प्रकारे आपला सप्तकोन तयार होईल, AB BC CD DE EF FG GA ह्या 7ही बाजू सारख्या असल्याने आपण त्याला नियमित सप्तकोन म्हटलेला आहे. नियमित म्हणजे समान बाजू असलेला, 1 2 3 4 5 6 7 7 बाजू म्हणजे सप्तकोन, त्याला 7 कोण आहेत, 1 2 3 4 5 6 7 अशा प्रकारे आपण या पद्धतीने पंचकोन आणि सप्तकोन कसा काढायचा हे शिकलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला हे दोन्ही प्रश्न समजले असतील असं मी समजतो. आपण माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.